सद्गुरु मानवाला विकसित आणि मुक्त होण्यासाठी इतकी शक्तिशाली यंत्रणा या ठिकाणी असताना काशीमध्ये काही विधी करण्याची गरज आहे का? कारण तुम्ही सांगितलं की या ठिकाणची रचना अतिशय उत्तम आहे एका यंत्राप्रमाणे, म्हणून इथे फक्त उपस्थित असणं पुरेसं असायला हवं। तरीही मी पाहतो की विविध प्रकारच्या विधींसाठी बरेच लोक इथे येतात, अशा विधींचं काय महत्त्व आहे? काशी कर्मकांडांनी भरलेलं आहे, हे विधींचं एक केंद्र होतं। आंतरिक प्रक्रियेपेक्षा खात्रीशीर असं काहीही नाही, हा सर्वोत्तम मार्ग आहे। म्हणून जेव्हा तुम्हाला एखाद्या प्रक्रियेची दीक्षा मिळते तेव्हा त्यावरच अवलंबून राहायला पाहिजे। ह्या गोष्टी बांधल्या गेल्या त्या सामान्य जनतेसाठी, त्यांना हे स्वतःहून कसं करावं हे माहीत नव्हतं, पण त्यांना इतपत माहीत होतं की काहीतरी करण्याची गरज आहे। तर जेव्हा असं असतं तेव्हा ह्यासारखं एक साधन आणि असे जटिल विधी जे ह्या साधनांसोबत आले ते खूप उपयोगी आहेत, कारण ते अनेक लोकांच्या कामी येतं। तिथे असं काहीतरी आहे ज्याला म्हणतात सप्तऋषी पूजा। सप्तऋषी म्हणजे जे सात ऋषी जे शिवाचे पहिले शिष्य होते, त्याचा संदेश घेऊन ते निघणार होते। जेव्हा त्यांनी विचारलं आम्ही तुझी पूजा कशी करायची, त्याने एक पद्धत त्यांना शिकवली। तो म्हणाला तुम्ही ह्या प्रकारे करा, मी तिथे असेन। ती पद्धत त्यांना शिकवली गेली आणि त्यांनी लोकांना शिकवली आणि ती परंपरा आजही तशीच सुरू आहे जशी शिवाने सात ऋषींना शिकवली होती। ही प्रक्रिया त्यांनी सुरू केली आणि ती अशा प्रकारे केली की ऊर्जेचे ढीगच्या ढीग त्यांनी उभे केले। इतर लोकांना कदाचित ते कळणार नाही, पण माझ्यासाठी ते एक जिवंत वास्तव आहे आणि लोकांच्या डोळ्यातून असेच अश्रू वाहू लागतील। त्यांना कळत नाही हे काय आहे, जे करत आहेत त्यांनाही माहीत नाही हे कसं होत आहे, पण ते त्यांना शिकवलेल्या प्रक्रियेला धरून आहेत आणि ते घडवून आणत आहेत। पहा, ही बोट चालवणाऱ्या माणसाला इंजिन कसं बनवायचं हे माहीत नाही आहे, तो फक्त वापरायला शिकलाय आणि ते काम करत आहे। तर ते फक्त वापरायला शिकले, जसं सप्तऋषींनी केलं असतं तसेच सात लोक तिथे बसले आणि त्यांनी हे केलं। मी कधीही कोणत्याही मंदिरात इतकं ऊर्जात्मक काही पाहिलं नाही। मी बऱ्याच ठिकाणी गेलोय, जिथे कुठे मला जाणवतं ऊर्जा केंद्र आहे मी जातो। मी तिथे प्रार्थना करायला जात नाही, काही मागायला जात नाही। मी आयुष्यात कधीही कोणत्याही मंदिरात अभिषेक आणि पूजा केली नाही आहे। ओके, पण हे एक विलक्षण विज्ञान आहे। तुम्ही येऊन ध्यानलिंग मंदिरात बसलं पाहिजे। कोणताही विधी नाही, मंत्र नाही, पूजा नाही, काहीच नाही, नेहमीच संपूर्ण शांततेत असतं। फक्त या आणि तिथे बसा आणि पहा, कारण ते मुळात ध्यानासाठी तयार केलंय। ज्या लोकांना ध्यान म्हणजे काय ह्याची कल्पना नाही, ज्या लोकांकडे कसल्याही सूचना नाहीत, कोणत्याही सूचनेशिवाय तुम्ही त्यांना ध्यानस्थ करू शकता। तर हे तंत्रज्ञान ह्या विश्वास प्रणाली नाही आहेत, असं तंत्रज्ञान ज्याची काळजी घेतली गेली नाही आहे। माझा तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे, कधी कुणी काशीला आलं तर असं इथे काय आहे जे एखाद्यानं जरूर अनुभवायला हवं? सर्वप्रथम थोडी तयारी करून यावं। मी म्हणेन जर तुम्ही काशीला भेट देताय तर किमान 3 महिन्यांसाठी एखाद्या सोप्या ध्यान प्रक्रियेची दीक्षा घ्या। काही काळ ध्यान करा, थोडे अधिक संवेदनशील व्हा आणि मग या, तुमच्या सर्व धारणा घरी सोडून या। धन्यवाद, धन्यवाद सद्गुरु, खरंच खूप आनंद झाला। हे सर्वात जटिल आणि अत्याधुनिक यंत्र आहे ह्या ग्रहावरचं, ते काशी आहे। हे अभूतपूर्व आहे की कुणीतरी असं संस्थान तयार केलं। आपण त्यांना वंदन करतो, त्यामागच्या बुद्धिमत्तेसाठी, त्यामागच्या कौशल्यासाठी, त्यामागची दृष्टी, त्यामागची करुणा, ज्याने हे प्रत्येकाला उपलब्ध केलं गेलं। जगाला हेच गरजेचं आहे, कट्टरता नाही, तत्वज्ञान नाही, विश्वास प्रणाली नाही, मानवी क्षमता, ज्ञानेंद्रियांपलीकडे जाण्याची आणि काहीतरी जाणून घ्यायची, जे सध्या पलीकडचं मानलं जातं। हा एकमेव मार्ग आहे ज्याने माणूस जाणू शकेल। ह्या एकाच मार्गाने मानवी चेतना विकसित होईल। हा एकमेव मार्ग आहे ज्याने मनुष्य विकसित होईल मानवी समाजात निर्माण झालेल्या संकुचित विभागण्यांच्या पलीकडे। पण ती साधनं पद्धतशीरपणे नष्ट केली जात आहेत। हो, हे महत्त्वाचं आहे की ह्या गोष्टी परत आणल्या पाहिजेत। भूतकाळात आपण टिकलो, प्रश्न हा आहे भविष्यात आपण टिकणार का? मानवतेचा दुर्दैवी इतिहास असा आहे
की पृथ्वीवरील सर्वात महान गोष्टी टिकत नाहीत, सर्वात सामान्य गोष्टी टिकतात. जोपर्यंत समाज प्रत्येकजण त्यांची काळजी घेत नाही, हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला एक प्रगल्भ समाज हवाय उद्यासाठी, आपल्या मुलांसाठी आणि त्यांच्या मुलांना जगण्यासाठी, जर आपल्याला एक प्रगल्भ समाज हवाय, तर हे खूप महत्त्वाचं आहे की आपण आजूबाजूला असणाऱ्या प्रगल्भ गोष्टींचं पोषण केलं पाहिजे. नाहीतर सामान्य गोष्टींचं वर्चस्व तसंही वाढेल. खूप सोपं असतं सामान्य गोष्टी घडवून आणणं, प्रगल्भता प्रकट होणं हे खूप कठीण आहे, कारण ती विकसित व्हायला हजारो वर्षे लागतात. म्हणून लोकांची एक पिढी म्हणून आपल्यावर ही जबाबदारी आहे की जीवनातील सूक्ष्म पैलू उघड करणं आणि त्यांना कसं तरी जोपासणं, कोणत्याही प्रमाणात, प्रत्येकाला जमेल तसं. जर आपण दुसरी काशी निर्माण करू शकत नाही, अस्तित्वात असलेली काशी आपण शक्य तितक्या प्रमाणात जपली पाहिजे आणि अधिक साधनं तयार केली पाहिजेत, ज्याद्वारे माणसं मोठ्या शक्यतांशी जोडली जातील. आपल्याला वाचण्यासाठी आणखी पुस्तकांची गरज नाही आहे, आपल्याला गरज आहे अधिक व्यावहारिक साधनांची आणि पद्धतींची, ज्याद्वारे तो सध्या कोण आहे ह्याबाबतची त्याची जाणीव आणखी विस्तारू शकेल.